लाइट बाजारात दुकानाला आग। नवापूर शहरातील भरवस्तीत मुख्य बाजारपेठ असलेल्या लाइट बाजार परिसरात रात्री 9:30 वाजेच्या सुमारास हॉटेलला आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती। शहरातील जुनी जिल्हा परिषद शाळेच्या जवळील बीके फुटवेअर दुकानाच्या मागील मा रेस्टॉरंट नाश्ता दुकानाला रात्री 9:30 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली होती। शहराच्या मध्यभागात असलेले रेस्टॉरंट दुकानाजवळून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र आहिरे जात असताना दुकानातून दूर निघत असताना त्यांना दिसले। त्यांनी समयसूचकता दाखवून स्थानिक रहिवासी राहुल मराठे, भूषण पाटील, तन्वीर शेख, गुड्डू मंसुरी यांनी दुकानाचे मालक दीपेश शशिकांत पंचोली यांना फोन करून बोलावून दुकानाला आग लागल्याचे सांगितले। दुकान मालक दीपेश पंचोली लगेच येऊन दुकानाचे शटर उघडले तर मोठी आग दुकानात लागली होती। जितेंद्र आहिरे यांनी नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन बंबाला कळवताच अग्निशमन बंबचे कर्मचारी संतोष सोनार, राजेश गावित, आनंद साळवे, सलीम शोक यांनी आग विझवली। हे दुकान शहराच्या मुख्य बाजारात असल्यामुळे शहरातील नागरिकांनी आग बघण्यासाठी गर्दी केली होती। जितेंद्र आहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत प्रसंगावधान ओळखून आगीची माहिती लगेच दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला। नाहीतर या भागातील रांगेत असलेली नवी व जुनी दुकाने जळून खाक झाली असती। या आगीची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे। या ठिकाणी आग विझवताना हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे। नवापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत मा रेस्टॉरंट दीपेशभाई पंचोली यांच्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। त्यात त्यांचं मोठं फ्रीज व फ्रीजच्या वरच्या भागात इन्व्हेटर बॅटरी वगैरे होते, त्याला इन्व्हेटरच्या पाण्यामुळे जास्त आग लागली होती। पण तिथल्या सतर्क जागृत नागरिकांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवलं। आम्हाला जे आपण माहिती मिळाली त्यांच्या भावांना बोलून आम्ही लॉक तोडून आत शिरलो व तिथे हिंदू मुस्लिम समाजाचे मुलं एकत्रितपणे बाहेर उभे होते। त्यांनी एकतेचे दर्शन घडवत त्या आगीवर नियंत्रण राखण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केले। तसेच नगरपालिकेचे कर्मचारी आनंद भाऊ साळवे यांना पाण्याच्या पंपसाठी बोलवलं व ते देखील आग आटोक्यात आणण्यासाठी ते त्वरित आले व त्यांनी देखील सहकार्य केले नगरपालिकेचे सगळे कर्मचाऱ्यांनी। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।